राज्य के पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख ने आज पत्र परिषद लेकर किसानों की समस्याओं पर प्रकाश डालते हुए कहा, राज्य सरकार ने किसानों को अभी तक मुआवजा नहीं दिया। साथ ही यवतमाल जिले में किसानों की आत्महत्याएं हो रही हैं, जिसे सरकार गंभीरता से ले। इसी के साथ ही अन्य विविध मुद्दों पर पत्रकारों से संवाद साधा। पत्र परिषद के दौरान देशमुख बोले, राज्य सरकार की गलत नीति के कारण कपास के दाम गिरे, लेकिन फिर भी सरकार ने ध्यान नहीं दिया और इस बार भी कपास के हालात वैसे ही हैं। हमारी सरकार के दौरान हम कपास का आयात नहीं करते थे और भारत से कपास का निर्यात करते थे। कपास की कीमत ही बढ़नी चाहिए। आजच्या पत्रकार परिषदेला माझ्याबरोबर आमच्या यवतमाळ जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष आहेत, त्या वर्षाताई निकम उपस्थित आहेत, त्याचबरोबर आमचे यवतमाळ जिल्ह्याचे निरीक्षक अफजल फारुकी, अशोक राऊत, एस बी अहमद असे आमचे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे यवतमाळ जिल्ह्यात उपस्थित आहेत। अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे की शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे या 18-19 महिन्यामध्ये जवळजवळ यवतमाळ जिल्ह्यामध्ये 460 आत्महत्या त्यानिमित्त झालेल्या आहेत। 2022 272 आणि 2023 सप्टेंबर महिन्यापर्यंत 188 अशा पद्धतीनं या 460 आत्महत्या त्यानिमित्त फक्त यवतमाळ जिल्ह्यामध्ये, कारण की राज्य शासनाचं जे शेतकऱ्यांच्या बाबतीतलं जे चुकीचं धोरण आहे, आपल्याला कल्पना आहे की आमचं जेव्हा सरकार होतं त्यावेळेस कापसाला अतिशय चांगला भाव होता, 12,500-13,000-14,000 कापसाला भाव मागच्या वर्षी मिळाला होता। पण मागच्या वर्षी कापसाला भाव मिळाला नाही, 7,000-8,000 भाव शेतकऱ्यांना मिळाला नाही। राज्य शासनाचं जे चुकीचं धोरण होतं, राज्य शासन आणि केंद्र शासनाने जे आयात निर्यातीचं जे धोरण होतं कापसाच्या बाबतीत, की मोठ्या प्रमाणात परदेशातनं कापूस भारतामध्ये आणला, त्याच्यामुळे कापसाचे भाव पडले। त्याचबरोबर जो हा पद्धतीनं कापसाची निर्यात व्हायला पाहिजे होती, निर्यातीला प्रोत्साहन द्यायला पाहिजे होतं, ते प्रोत्साहन न दिल्यामुळे कापसाचे भाव पडले, त्याच्यामुळे मागच्या वर्षी शेतकरी अतिशय अडचणीत आला। यावर्षी सुद्धा कापसाच्या बाबतीतली तशीच परिस्थिती आहे। या 17-18 महिन्यामध्ये 460 जे आत्महत्या झाल्या, यावेळेस जर सरकारने जर शेतकऱ्यांच्या बाबतीत त्याच्या शेतीमालाला जर व्यवस्थित भाव दिला नाही, तर यावेळेस सुद्धा तशीच परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊ शकते। मी ते फक्त यवतमाळ जिल्ह्याचं फक्त उदाहरण दिलं, त्याचबरोबर या भागामध्ये सोयाबीनच्या बाबतीतली तशीच परिस्थिती आहे। एलोमोझॅक रोग आला, पण त्याच्यावर सुद्धा शासनाच्या माध्यमातून काही मदत नाही। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मधल्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली होती काही भागामध्ये पावसाने दांडी मारली, विलंब झाला पावसाला, किंवा अनेक पिकावर विविध रोगाचा प्रादुर्भाव झाला, त्याचं सर्वेक्षण त्याचे पंचनामे राज्य शासनाने केले होते। आणि हे पंचनामे केल्यानंतर 1,071 कोटीची मदत राज्य शासनाने घोषित केली होती, 1,071 कोटी। पण आता म्हणतो 1,071 कोटीची मदत जाहीर करून अनेक महिने झालेत, पण आतापर्यंत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या मदतीचा राज्य शासनाकडनं कोणताही पैसा मिळाला नाही। यवतमाळ जिल्ह्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर 2,00,000 शेतकऱ्यांचं त्यानिमित्तानं त्यांना या मदतीचा पैसा मिळाला पाहिजे होता, मदत राज्य शासनाकडनं व्हायला पाहिजे होती। जवळजवळ 2,00,000 शेतकऱ्यांना 204 कोटीची यवतमाळ जिल्ह्यामध्ये मदत व्हायला पाहिजे होती, ती सुद्धा राज्य शासनाने आतापर्यंत दिली नाही। त्याच्यामुळे हे सर्व कारणं
हे सर्व कारण मोठ्या प्रमाणात यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे आहे, याकडे शासनाचं लक्ष नाही। यवतमाळ जिल्ह्याच्या व्यतिरिक्त बाकी जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा प्रकारची परिस्थिती होऊ शकते। फक्त एक यवतमाळ जिल्ह्याचं मी सांगतोय की यवतमाळ जिल्ह्यामध्ये जवळजवळ 460 आत्महत्या झाल्याचं राज्य शासनाने गांभीर्याने हा विषय घ्यायला पाहिजे आणि कशा पद्धतीनं आपल्याला यवतमाळ सारखे जिल्हे आहेत जिथे मोठ्या प्रमाणात आत्महत्या होतात त्या आत्महत्या रोखण्यासाठी राज्य शासनाने पावलं उचलली पाहिजे आणि मला वाटतं हा विषय राज्य शासन गांभीर्याने घेईल। कारण की राज्य शासनाला लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही, फक्त फोडाफोडीचं राजकारण करायचं। त्याच्यामध्ये जवळजवळ सव्वा वर्ष राज्य शासनाचं गेलं। पहिले शिवसेना उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला, नंतर राष्ट्रवादीवर तोच प्रयोग झाला आणि अशा पद्धतीनं फक्त फोडाफोडीचं राजकारण करायचं। म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न काय, युवकांचे प्रश्न काय, शेतमजुरांचे प्रश्न काय, महिलांचे प्रश्न काय, याच्याकडे शासनाचं दुर्लक्ष आहे। त्यांना कोणालाही या सर्व प्रश्नाकडे पाहायला शासनाला वेळ नाही। त्याच्यामुळे या 460 आत्महत्या यवतमाळच्या ज्या झालेल्या आहेत या बाबतीत बाकी जिल्ह्यातसुद्धा अशा पद्धतीनं आत्महत्या होऊ नये यासाठी राज्य शासनाने पावलं उचलायला पाहिजे। एवढी आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी आपल्याला राज्य शासनाला विनंती करतो। यवतमाळ जिले में किसानों को सरकार की ओर से कोई मदद नहीं मिल रही है। हालांकि कई फसलों को नुकसान हुआ है, किसान आत्महत्याएं बढ़ गई हैं। पिछले साल 1071 करोड़ की मदद का ऐलान किया गया लेकिन मदद अभी तक किसानों को नहीं मिली। महत्व की गोष्ट है कि आमच सरकार मैं सांगितलं आमच सरकार आम्ही कापसाची आयात केली नाही, परदेशात आम्ही कापूस आणला नाही आणि आमच सरकार मी मोठ्या प्रमाणात आपला भारतातला कापूस आपला महाराष्ट्रातला कापूस परदेशात पाठवला। त्याच्यामुळे 12.5-13 पर्यंत आमचं सरकार असताना भाव मिळाला। आता या सरकारने 13 लाख गाठी परदेशातनं भारतात आणल्या, त्याच्यामुळे कापसाचे भाव पडले। ज्या पद्धतीनं कापसाची निर्यात परदेशात व्हायला पाहिजे होती, भारताचा कापूस परदेशात जायला पाहिजे होता, महाराष्ट्रातला कापूस परदेशात जायला पाहिजे होता, तो जाऊ शकला नाही म्हणून कापसाचे भाव पडले। आणि यावेळेसची परिस्थितीसुद्धा तशीच आहे। यावेळेस जर राज्य शासन आणि केंद्र शासनाने कापसाच्या बाबतीत जर लक्ष घातलं नाही तर मागच्या वर्षीपेक्षा सुद्धा गंभीर परिस्थिती कापूस उत्पादक शेतकऱ्याची होणार आहे। आजच जी खरेदी चालू आहे 7000 भावनी आता खरेदी त्यांची सुरुवात झालेली आहे। आमची मागणी आहे की राज्य शासनाने कापसाला 12000 रुपयेचा भाव दिला पाहिजे, तेव्हाच कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघू शकतो आणि त्याचबरोबर निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी निर्यात अनुदान सुद्धा त्यानिमित्तानं राज्य शासनाने जाहीर केलं आणि केंद्र शासनाने जाहीर केलं तर कापसाचे भाव त्यानिमित्तानं वाढू शकतात। त्याच्यामुळे अशा पद्धतीनं राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने पावलं उचलली पाहिजे, नाहीतर मोठ्या यवतमाळसारख्याच अनेक जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्या जे प्रमाण आहे त्यामध्ये वाढ झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे। यवतमाळ जिले में बड़ी संख्या में आत्महत्याएं हो रही हैं। यह सरकार लोगों की समस्याओं को हल करने के बजाय राजनीति करने में बहुत समय व्यतीत करती है। सरकार को किसानों की समस्याओं को हल करने में कोई दिलचस्पी नहीं है। शरद पवार किसानों के लिए हमेशा प्रयासरत रहते हैं। शरद पवार साहेब जेव्हा जेव्हा शेतकऱ्यावर अन्याय त्यानिमित्तानं होतो, मागच्या माहित आहे की मागच्या आपल्याला पिंक बोलवर आला होता, तो यवतमाळ जिल्ह्याचा आला होता। पिंक बोलवर आला असताना स्वतः पवार साहेबांनी त्यावेळेस दिल्लीवरनं मुंबईला आले, नागपूरला आले, त्यावेळेस कोणतेही पदार्थ नव्हते। दिल्लीवरनं नागपूरला आले, नागपूरवरनं यवतमाळला गेले, यवतमाळचा जिल्हा केला, तिथे जे कृषी खात्यातले तज्ज्ञ होते डॉक्टर माळीसारखे यांना बरोबर घेऊन गेले आणि ह्या पिंक बोलवर ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात अटॅक यवतमाळ जिल्ह्यामध्ये होता बाकी भागात सुद्धा होता त्याबद्दल तज्ज्ञांना घेऊन त्यांचं मार्गदर्शन घेऊन रवी भवनमध्ये केंद्रातील मंत्री त्यांनी बोलावले, त्यांच्यावर मिटिंग घेतली आणि त्यांनी सांगितलं याच्यामुळे तुम्ही लक्ष द्या केंद्र शासनानं। त्याच्यामुळे अशा पद्धतीनं जेव्हा केव्हाही शेतकऱ्यांच्यावर अन्याय त्यानिमित्तानं किंवा शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष राज्य शासनाच्या माध्यमातून होतं तेव्हा शरद पवार त्यामध्ये लक्ष घालतात
आणि केंद्रामध्ये जे कोणी असतील त्यांच्याशी स्वतः चर्चा करून बोलणं करून कशा पद्धतीने याच्यामध्ये मार्ग काढता येईल याच्यामध्ये स्वतः ते लक्ष घातात पदावर असो की नसो। इस दौरान अनिल देशमुख बोले, यवतमाल जिले में सबसे अधिक किसान आत्महत्याएं होती हैं। हम शीर्ष सत्र में यह सवाल उठाएंगे, इतने सालों में सरकार क्या कर रही है, यह बांटने की राजनीति है, इसलिए उन्होंने एनसीपी तोड़ दी, बाकी मुद्दों पर उनका ध्यान नहीं है। ये सरकार किसानों के सवाल पर विचार नहीं करती, युवाओं के सवाल को समस्याओं को गंभीरता से नहीं लेती, महिलाओं के सवालों पर ध्यान नहीं देते। अधिवेशन प्रश्न एक जिल्हा बाकी जिल्ह्यातसुद्धा याच्यापेक्षा थोडी कमी जास्त परिस्थिती होऊ शकते, पण यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आत्महत्या सुरुवातीपासून होतात आणि यावेळेस तर रेकॉर्ड झालेला आहे। त्याच्यामुळे अधिवेशनामध्ये हा प्रश्न आम्ही अधिवेशनामध्ये मांडू आणि जे शासन शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बाबतीत झोपेत आहे त्यांना जाग करण्याचा प्रयत्न चालवताना आमच्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही करू। मी सांगितलं ना, विरोधी पक्षात आम्ही सातत्याने आवाज उठवतो ना, विरोधी पक्ष म्हणून आम्ही सातत्याने आवाज उठवतो आहे की या प्रश्नाकडे लक्ष द्या, पण सरकारला फक्त पुढापुढीच्या राजकारणाकडेच लक्ष त्यांचं आहे। एक विचार सांगा मला की वर्षभरापासून काय चालू आहे, जे थोडा तीन चार वेळी झाला तर झाले, एक वर्षापासून शिवसेना बुडली, एक वर्षापूर्वी त्याच्या चार पाच महिने गेले, शिवसेनेचे 40-45 आमदार त्यांनी त्या पक्षामध्ये प्रवेश केला, त्यांच्या सरकारमध्ये गेल्यानंतर ज्या पद्धतीनं त्यांना वाटलं होतं की एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली जे आमदार गेले होते त्याचा फायदा होईल, पण त्यांच्या लक्षात आलं, भारतीय जनता पार्टीच्या लक्षात आलं की आपण जे एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली जे आमदार आले त्याचा फायदा होण्याच्याऐवजी तोटा झाला। त्याच्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीवर प्रयत्न केला। आता राष्ट्रवादीचे जे आमचे सहकारी होते आमदार होते कशामुळे गेले त्याचं कारण तुम्हाला माहीत आहे, म्हणजे 1.25 वर्षापासून फक्त फोडाफोडीचं राजकारण करायचं, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायचं नाही, महिलांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायचं नाही, बेरोजगारीकडे लक्ष नाही, महागाईकडे लक्ष नाही, ही सर्व उघड्या डोळ्यांनी महाराष्ट्रातील जनता हे सगळे पाहत आहे आणि जेव्हा केव्हा वेळ येईल त्याला त्यावेळेस महाराष्ट्रातील जनता याला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। भारतीय जनता पार्टी की सरकार किसान विरोधी है, किसानों की स्थिति और गंभीर हो जाएगी, ऐसा अनिल देशमुख द्वारा पत्र परिषद के दौरान कहा गया। कैमरा पर्सन अजीत कुंवर और राजकुमार मोहर के साथ क्षितिजा देशमुख, BCN न्यूज़ नागपुर।